नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन्स ऑफ द फिनॉल. फिनॉलच्या अभिक्रिया कशा होतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. परंतु रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. नंबर एक, हा जो तुमचा फिनॉल आहे, फिनॉलमधला हा जो OH ग्रुप आहे तो कसला आहे? आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे दोन प्रकारचे ग्रुप असतात. काही ग्रुप हे मेटा डायरेक्टिंग असतात, काही ग्रुप आर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. तुम्हा सर्वांना माहीत आहे बाबांनो दोन प्रकारचे ग्रुप असतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. असे काही ग्रुप असतात जे मेटा डायरेक्टिंग असतात, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आणि मेटा डायरेक्टिंग. ठीक आहे, आता इथं कोण आहे OH? मग हा OH ग्रुप कसला आहे? OH ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. वाक्य विसरायचं नाही, आहे ना. हा जो तुमचा OH ग्रुप आहे, OH ग्रुप हा कसला ग्रुप आहे? आर्थो अँड मेटा डायरेक्ट, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल आर्थोला येईल किंवा पॅराला येईल. समजतंय का बघा? म्हणजे या ठिकाणी आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो, OH ग्रुप हा आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असल्यानं, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असल्यानं, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असल्यानं येणारा इलेक्ट्रोफाईल हा एकतर आर्थो पोझिशनला येतो किंवा मेटा पोझिशनला येतो. संपलं. आता बघा या ठिकाणी कोण आहे? फिनॉल आहे. हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल आहे. एक वाक्य लक्षात घ्या, फिनॉल हा कसल्या प्रकारचं रिॲक्शन दाखवतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे फिनॉलमधला आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो आणि अशा प्रकारच्या अभिक्रिया म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, मग आता मला सांगा हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? एकतर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल, आहे की नाही? हा जो इलेक्ट्रोफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल एकतर आर्थो पोझिशनला येईल किंवा पॅरा पोझिशनला येईल. कारण OH ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे OH ग्रुप हा येणाऱ्या ग्रुपला म्हणतो, बाबा मी आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जर यायचं असेल तर आर्थोला या किंवा पॅराला या, तिथं आपली सत्ता चालते, तिथं आपली सत्ता चालते आहे, तिथं आपली सत्ता चालते आहे. आणि म्हणून तुमचा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो एकतर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल, आणि म्हणून हिथला H निघून जाईल आणि त्या ठिकाणी हा इलेक्ट्रोफाईल येईल. हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? ह्या पोझिशनला येईल इथल्या. किंवा हा जो H आहे तो निघून जाईल आणि हा तुमचा इलेक्ट्रोफाईल येईल. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कुठे आला? इलेक्ट्रोफाईल हा एक आर्थो पोझिशनला आला किंवा पॅरा पोझिशनला आला. कधी कधी कसं होतं, दोन्ही आर्थो पोझिशन ठेव का, ही पण आर्थो ही पण आर्थो. तुम्ही म्हणसाल आर्थो पोझिशन म्हणजे कोणती? OH ग्रुपला लागून असलेली आर्थो, त्याच्याजवळची मेटा, त्याच्याजवळची पॅरा. OH ग्रुप ज्या ठिकाणी आहे त्याच्याजवळची आर्थो, त्याच्याजवळची मेटा, त्याच्याजवळची पॅरा. आर्थोच्या समोर आर्थो, मेटाच्या समोर मेटा. आर्थो आर्थो, मेटा मेटा, पॅरा. आर्थो आर्थो, मेटा मेटा, पॅरा. संपलं. म्हणजे आर्थो कोणची, मेटा कोणती, पॅरा कोणती, कळलं पाहिजे. सांगितलं, येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? आर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला येईल. मग आता इलेक्ट्रोफाईल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि मग आता एका एका रिॲक्शनला आपण सुरुवात करूयात आणि याच्यामधला एक एक भाग या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहा, पहिली रिॲक्शन जी आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. पहिल्या टप्प्यामध्ये आपण करूयात पहिली अभिक्रिया, ज्याचं नाव आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. हा बघा, इथे तुम्ही हॅलोजिनेशन रिॲक्शन, हॅलोजिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, आता इथे लिहिलं आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय नेमकं हे पहिल्यांदा कळालं पाहिजे. पतो दिसला काय सगळं चांगलं. हा, हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो अशा प्रकारच्या अभिक्रियेला हॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हणतात. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता हे वाक्य विसरू नका तुम्ही. हॅलोजिनेशन करतो म्हणजे काय करतो? हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करतो आपण. आणि कशानं रिप्लेस करतो? तर हॅलोजननं, म्हणजे एक्सनं. एक्स, मग एक्स कोण असेल? बी आर. एक्स कोण असेल? आय.
वगैरे वगैरे संपलं. आता हॅलोजनेशन करणे म्हणजे काय? हॅलोजनेशन करणे याचा अर्थ हायड्रोजनचा ॲटम हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करणे, म्हणजे हायड्रोजन निघून जाणे त्याच्या ठिकाणी हॅलोजन येणे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि हे रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ हॅलोजनेशन रिॲक्शन. ठीक आहे, काय करू आपण आपल्या अभ्यासक्रमाला? फिनॉलचं हॅलोजनेशन आहे, त्याच्यामध्ये कोणती रिॲक्शन आहे? ब्रोमिनेशन. आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट वापरले आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सॉल्व्हंटचा वापर करून आपण त्या ठिकाणी या फिनॉलचं हॅलोजनेशन करण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी आपण शिकूयात हॅलोजनेशन रिॲक्शन, फिनॉलचं हॅलोजनेशन करणे. ओके, हे तरी तुम्ही पहा, हॅलोजनेशन ऑफ फिनॉल, फिनॉलचं हॅलोजनेशन. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, रिॲक्शन करू आपण. रिॲक्शन करताना पहिल्यांदा काय घ्यायचं? फिनॉल घ्यायचं. आणि फिनॉलचं करायचं हॅलोजनेशन, त्याच्यामध्ये कोणतं उदाहरण घ्यायचं आहे? ब्रोमिनेशन. या ठिकाणी आपल्याला फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं आहे. हे ब्रोमिनेशन कसं करायचं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे आपण समजून घ्यायचं आहे. पहा, पहिलं काढू स्ट्रक्चर आपण फिनॉलचं. हा तुमचा फिनॉल आहे, नीट आहे का बरं का? हा फिनॉल आहे, समजतंय? जे स्ट्रक्चर तुमच्यासमोर मी काढलेलं आहे, आता हा फिनॉल आहे. फिनॉलची कोणती अभिक्रिया आपल्याला करायचं आहे? ब्रोमिनेशन. आता ब्रोमिनेशन करायचं आहे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल Br2. ब्रोमिनेशन करण्यासाठी Br2 वापरतात, क्लोरिनेशन करण्यासाठी Cl2 वापरतात, आयोडिनेशन करण्यासाठी I2 वापरतात. कळलं का? क्लोरिनेशनसाठी Cl2. आपण कोणत्या प्रकारची अभिक्रिया करतोय? ब्रोमिनेशन. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? Br2. हे तर लिहितो वाटल्यास मी, हो का? प्लस Br2 असं लिहितो, Br. आणि सॉल्व्हंट घेतो पहिला सॉल्व्हंट कार्बन डाय सल्फाईट, CH2 म्हणजे कार्बन डाय सल्फाईट. आता अभिक्रिया कशी होईल बघा, तुम्ही काय घेतलात? तुम्ही घेतलात फिनॉल. फिनॉलची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत केलेली आहात? ब्रोमिनसोबत. आणि या ठिकाणी आपण जो सॉल्व्हंट वापरला आहे तो CH2 आहे. ह्याच्यामध्ये दोन केस आहे, ब्रोमिनेशन करताना आपल्याला दोन वेगवेगळ्या सॉल्व्हंटचा वापर करायचा आहे. दोन सॉल्व्हंट कोणते? नंबर ए, पहिला सॉल्व्हंट वापरायचा आपल्याला CH2 आणि दुसरा सॉल्व्हंट वापरायचा आहे वॉटर. कळलं का? फिनॉल आहे, फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं आहे, ब्रोमिनेशन करायचं आहे. इथे तुम्ही ब्रोमिनेशन, आणि फिनॉलचं ब्रोमिनेशन करण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट वापरायचे आहेत. एक, पहिली कंडिशन, कार्बन डायसल्फाईट म्हणजे CH2 या सॉल्व्हंटचा वापर करून अभिक्रिया कशी होते बघा. आता बघूयात आपण रिॲक्शन कशी होते. आता बघा, हे OH आहे, OH-च्या जवळची पोझिशन आर्थो आणि त्याच्याजवळची मेटा आणि त्याच्याजवळची पॅरा. तुम्हाला माहीत आहे OH ग्रुप हा कसला ग्रुप आहे? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही CH2 हा सॉल्व्हंट घेता तेव्हा एकतर आर्थो पोझिशनचा हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा Br-नं रिप्लेस होतो. नीट ऐका, ध्यान दे की ऐको, म्या क्या बोल रहू, अरे कोळू का, मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. अरे जेव्हा तुम्ही कार्बन डायसल्फाईट हा सॉल्व्हंट घेता, फिनॉलचं ब्रोमिनेशन करता, तेव्हा तुम्हाला दोन शक्यता आहेत, दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर तुम्हाला आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा Br-नं रिप्लेस करायचा आहे, किंवा प्यारा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा Br या ॲटमनं रिप्लेस करायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही CH2 हा सॉल्व्हंट वापरता तेव्हा तुमच्यासमोर दोन प्रॉडक्ट येतील, दोन. यू गेट द टू प्रॉडक्ट व्हेन यू यूज कार्बन डायसल्फाईट ॲज अ सॉल्व्हंट, देन दर इज फॉर्मेशन ऑफ ए मिक्सचर ऑफ टू प्रॉडक्ट, आउट ऑफ दॅट वन इज आर्थो अँड अदर इज द प्यारा. मग कसं मिळतंय त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता हे कोण आहे? आर्थो पोझिशनचा H का होईल? रिप्लेस, हा निघून जाईल. आणि इथला एक Br का होईल? ह्याच्या ठिकाणी. बरोबर का? शक्यता नंबर एक, आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन हा Br या ॲटमनं रिप्लेस होतो, Br या हॅलोजननं रिप्लेस होतो, Br या हॅलोजननं रिप्लेस होतो. म्हणजे कसा येईल प्रोडक्ट? हो का, हे बेंझिन रिंगला बेंझिन रिंग आहे का, हे OH-ला OH
है का हितला एच निघून गेला आणि त्या ठिकाणी कोण आला बी आर हो का हा तयार झाला आपला पहिला प्रोडक्ट हा पहिला प्रोडक्ट हा असं होईल किंवा असं होईल एकतर अर्थ होईल किंवा प्यारा येईल म्हणजे आपल्याला प्रोडक्ट एक मिळणार नाही प्रोडक्ट दोन प्रकारची मिळतील काही अर्थो मिळतील आणि काही प्यारा मिळतील म्हणजे अर्थो आणि प्यारा ब्रोमोफिनॉलचं मिक्सर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे एक शक्यता नंबर दोन प्यारा पोझिशनला असलेला हायड्रोजन रिप्लेस होईल म्हणजे हा निघून जाईल आणि हा बी आर ह्या ठिकाणी म्हणजे एकतर इथला निघून जाईल किंवा हितला निघून जाईल दोन्ही ठिकाणचा हायड्रोजन एकदाच निघून जाणार नाही लक्षात घ्या दोन पॉसिबिलिटी आहेत त्या एकतर अर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन निघून जाईल किंवा हा लय महत्त्वाचा किंवा प्यारा पोझिशनला असलेला हायड्रोजन निघून जाईल म्हणजे दोन पॉसिबिलिटी म्हणजे दोन शक्यता एकतर अर्थोचा निघून जातो किंवा प्याराचा निघून जातो तुम्ही असे करचिला की अर्थोचं बी काढून टाकचाला प्याराचं बी काढून टाकचाला आणि एकदा दोन दोन लिहताला असं करायचं नाही ए कळालंय का हां शक्यता नंबर दोन हे तर खाली तुम्ही प्लस हो का हे इंजिनरी हे तर ओएचला ओएच आहे का हे तर काय करायचं नाही प्याराचा एच निघून गेला आणि इथं आला बिया संपलं एकतर हे होईल किंवा हे होईल दोन्हीही प्रोडक्ट एकदाच तयार होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या संपलं आणि मग हो का हा बी आर आणि हितला एच काही प्लस एच बी आर इथं दोन बेंझिन रिंग आहेत इथं दोन लिहावची गरज नाही आपल्याला कारण प्रोडक्ट हा असेल किंवा हा असेल कोणताही एक प्रोडक्ट एका वेळेस मिळणार आहे त्याच्यामुळे बॅलन्स करायची आवश्यकता नाही नाव घ्या कोण आहे हा फिनॉल चला हा कोण आहे आर्थोब्रोमोफिनॉल आर्थोब्रोमोफिनॉल आर्थो ब्रोमो फिनॉल हे प्यारला बी आर आहे म्हणून प्यारा ब्रोमो फिनॉल प्यारा ब्रोमो फिनॉल दुसरं नाव लिहायचं हां नंबरिंग द्या एक दोन तीन अशा प्रकारे काही टू ब्रोमो फिनॉल टू ब्रोमो फिनॉल ह्याचं नाव काही नंबर द्या एक दोन तीन चार आणि पाच काही फोर ब्रोमो आणि फिनॉल संपलं अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक रिॲक्शन पूर्ण केली व्यवस्थित आहे का आपण फिनॉल घेतलो आणि फिनॉलचं ब्रोमिनेशन केलो आणि त्याच्यासाठी सॉल्व्हंट म्हणून CH2 वापरलं कार्बन डायसल्फाईड वापरलं आणि एक लक्षात ठेवा कार्बन डायसल्फाईडच्या ऐवजी क्लोरोफॉर्म वापरू शकता तुम्ही CHCl3 किंवा कार्बन टेट्राक्लोराईड वापरू शकता CCl4 चालत आहे आणि जेव्हा तुम्ही CH2 हा सॉल्व्हंट वापरता तेव्हा तुम्हाला दोन प्रोडक्टचं मिश्रण मिळतं त्याच्यापैकी एक असतो आर्थो एक असतो प्यारा आणि अशा प्रकारे आपण जेव्हा फिनॉलचं ब्रोमिनेशन केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं आर्थो ब्रोमोफिनॉल व प्यारा ब्रोमोफिनॉल ह्या दोघांचं मिश्रण वी गेट द मिक्सचर ऑफ टू प्रोडक्ट आउट ऑफ दॅट फर्स्ट वन इज द आर्थो ब्रोमोफिनॉल आणि सेकंड वन इज द प्यारा ब्रोमोफिनॉल ओके नेक्स्ट रिॲक्शन करू ज्या ठिकाणी आपण सॉल्व्हंट वापरू वॉटर वॉटर सॉल्व्हंट रिॲक्शन हीच ब्रोमिनेशन फक्त सॉल्व्हंट बदलाचा आहे पहिली केस CH2 सॉल्व्हंट हे तर लिहा वाटल्यास इथं ए म्हणून लिहा हां इन CH2 म्हणून लिहा वाटल्यास कळण्यासाठी म्हणजे हा सॉल्व्हंट वापरून है की नाही आता दुसरी केस आपण करू बघतो का दिसते का सर्वांना ओके दिसलं सर्वांना ठीक आहे ओके गुड गुड लगेच दुसरी रिॲक्शन करतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आता तीच रिॲक्शन फक्त वॉटर वापरू इन वॉटर बघा आता पहिल्या केसमध्ये आपण काय केलो पहिल्या केसमध्ये आपण काय केलं CH2 हा सॉल्व्हंट वापरला आणि CH2 या सॉल्व्हंटचा वापर करून रिॲक्शन केली आपल्याला काय मिळालं दोन प्रोडक्ट आर्थो ब्रोमोफिनॉल व प्यारा ब्रोमोफिनॉल या दोघांचं मिश्रण ठीक आहे आता आपण काय करूयात आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सॉल्व्हंटमध्ये बदल सॉल्व्हंट आता CH2च्या ऐवजी वॉटर वापरायचं पाणी वापरायचं आहे पाणी पाणी पिला के मारणार आहे फिनॉल का हां पाणी पिला के मारणार आहे हां आता करू ब्रोमिनेशन करू इन वॉटर कळलं का मग आता अभिक्रिया कशी होते अभिक्रियेमध्ये बदल होतो प्रोडक्ट तोच येणार नाही बाबानो रिॲक्शन तीच आहे प्रोडक्ट वेगळा आहे कसं सांगतो पा हे फिनॉल आहे फिनॉलचं तुम्ही काय करणार ब्रोमिनेशन चला काय घेणार बी आर किती घ्यायचे तीन घ्यायचे 3 BR तू घेतला सॉल्व्हंट चेंज करा काय घ्या वॉटर
ऐका बरं का, आता रिॲक्शन काय होते बघा, सॉल्वंट बदलला. तुम्हाला माहीत आहे हा ओ एच ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये बी आर प्लस आहे. आता हा बी आर प्लस इकडे येणार आहे. तुम्हाला माहीत आहे रिॲक्शन कोणती होणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा बी आर प्लस या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. म्हणून म्हणलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय इलेक्ट्रोफाईल, अँड इन दिस केस द इलेक्ट्रोफाईल इज बी आर प्लस, तर परदेशी द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कळलं का, संपलं. मग आता रिॲक्शन करू आपण, परंतु वाटर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा दोन्ही आर्थोच्या ठिकाणचे व एक पॅराच्या ठिकाणचा तिन्ही हायड्रोजन एकाच वेळेस रिप्लेस होता. काय म्हणालो म्या, जेव्हा तुम्ही पाणी घेता, जेव्हा तुम्ही वाटर घेता सॉल्वंट म्हणून, तेव्हा आर्थो पोझिशनला असलेले दोन्ही हायड्रोजन व पॅरा पोझिशनला असलेला एक हायड्रोजन असे एकूण तीन हायड्रोजन एकाच वेळेस रिप्लेस होतील. कशानं, बी आरनं, बी आर प्लस इलेक्ट्रोफाईल ब्रोमोनियम आयननं. आणि मग प्रोडक्ट आपला काय येतो तो बघू आपण. ओके, पहा हे आर्थो पोझिशन, ओ एचच्या जवळची आर्थो, इथला एच मेटा, मग हे पॅरा, इथं पण एच आहे, आर्थोच्या समोर आर्थो, हे पण आर्थो आहे. आता जेव्हा तुम्ही ब्रोमिन वाटर घेता, वाटर सॉल्वंट घेता, त्यावेळेस काय होतं, आर्थो पोझिशनला असलेले दोन हायड्रोजन आणि पॅरा पोझिशनला असलेला एक हायड्रोजन असे तीन हायड्रोजन एकाच वेळेस ॲट द सेम टाईम बी आरनं रिप्लेस होतात. आणि मग काय होतं, हा हायड्रोजन जाणार, हा हायड्रोजन पॅराचा जाणार, हा हायड्रोजन आर्थोचा जाणार, दोन आर्थोचे हायड्रोजन जाणार, एक पॅराचा हायड्रोजन जाणार, तीन बी आर येणार. मग आता कुठे येतील बघा, हा बी आर एकूण तीन आहेत, हेवी तीन आहेत, एक कुठं आला हिथं, एक कुठं आला हिथं, आणि एक कुठं आला हिथं. कळलं का, असं दाखवत नाही मी, कळा तुम्ही सांग, इथं इथे एक आला, हिथे एक आला, हिथे एक आला, म्हणजे तीन याची निघून जातील, तीन बी आर येतील. हा का, हे आपलं काय रिॲक्शन लिहा, आपली होता हे आपली रिंगला रिंग, हे ओ एचला ओ एच, आहे का, हिथं एक आला बी आर, हिथं एक आला बी आर, आणि हिथं एक आला बी आर. हां, एकाच वेळेस तिन्हीच्या तीन याची निघून जातील आणि तिन्हीच्या तीन याच्या ठिकाणी बी आर येत आहे. परंतु हायड्रोजन फक्त आर्थो आणि पॅरा पोझिशनचाच रिप्लेस होतो, मेटा पोझिशनचा रिप्लेस होत नाही. लक्षात घ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो आणि वासरांनो, ओ एच ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे, मेटा डायरेक्टिंग अजिबात नाही. मेटा कळलं, बाजूला हटा म्हणते त्यानं, मेटा बाजूला हटा, आर्थो पॅरा बरोबर आहे का, या जवळ म्हणतंय, या म्हणतंय, आर्थो बोलिवते जवळ, पॅरा जवळ या म्हणतंय, मेटा बाजूला हटा आणि लांब लांब फुटा. सोपी रिॲक्शन झालं. आता हे तीन बी आर आणि हे तीन एच का होईल, प्लस थ्री एच बी आर झालं, रिॲक्शन झाली आणि अशा प्रकारचा आपला प्रोडक्ट आला. ह्याचं नाव काय, इथे लिहितो मी फिनॉल, आणि ह्याचं नाव आहे, नवीन द्या, एक दोन तीन चार पाच आणि सहा, ह्याचं नाव आहे, दोनला एक, चारला एक, सहाला एक, असे एकूण तीन, मग ट्राय ब्रोमो आहे की नाही, हे एकूण बघा, तुमच्यासमोर सगळं सांगितलं लिहून देऊ, लिहावायची काय गरज नाही आपल्याला, तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि शेवटी काही फिनॉल, अशा प्रकारचा हा प्रोडक्ट येतो आणि अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन पूर्ण होते. अतिशय सोप्या रिॲक्शन येतात. एक रिॲक्शन आज आपण पूर्ण केली, ती म्हणजे ब्रोमिनेशन. आज ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती आपण घेतली त्या रिॲक्शनचं नाव होतं ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन करताना फक्त एक काळजी घ्यायचं, सॉल्वंट कोणता आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सॉल्वंट कोणता वापरलात, सी एस टू, तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतील, आर्थो ब्रोमो फिनॉल व पॅरा ब्रोमो फिनॉलचं मिक्सचर. तुम्ही जर वॉटर सॉल्वंट घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एकच प्रोडक्ट मिळणार आहे आणि तो प्रोडक्ट म्हणजे 246 ट्रायब्रोमोफिनॉल, ज्या ठिकाणी आर्थो आणि पॅरा दोन्हीही ठिकाणचे एकूण तीन हायड्रोजन तीन बी आरनं रिप्लेस होतो आणि आपला प्रोडक्ट आपल्यासमोर येतो. अशा प्रकारची छोटीची रिॲक्शन आपल्यासमोर आहे, लिहून घ्या पाच करून. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूयात नायट्रेशन ऑफ फिनॉल. आता बघा, तुमच्यासमोर हेडिंग आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. आता फिनॉलचं आपण नायट्रेशन करू. आता नायट्रेशन रिॲक्शनची माहिती घ्यायच्या अगोदर नायट्रेशन म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊयात. नायट्रेशन याचा अर्थ काय होतो, नायट्रेशन म्हणजे पहा, हायड्रोजनचा ॲटम
हा रिप्लेस करा लागेल कशाने NO2 ग्रुप ने बघा नीट ऐका मी काय सांगलो नायट्रेशन करणं म्हणजे काय नायट्रेशन करणं म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप किंवा नायट्रो ग्रुप इज कॉल्ड ॲज नायट्रेशन रिॲक्शन ठीक आहे हायड्रोजनचा ॲटम हा NO2 ग्रुपनं म्हणजेच नायट्रो ग्रुपनं रिप्लेस करणे याला म्हणतात नायट्रेशन रिॲक्शन संपलं आता नायट्रेशन करण्यासाठी काय वापरायचं नायट्रेशन का आपोआप होणार आहे का नुसतं फिनॉल घेतलं हट नायट्रेशन लगेच होत आहे नायट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय एक नायट्रिक ॲसिड घ्या किंवा नायट्रेटिक मिक्सर घ्या संपलं म्हणजे नायट्रेशन करण्यासाठी एक तर नायट्रिक ॲसिड वापरतात किंवा नायट्रेटिक मिक्सर पण वापरतात पहा कसं पहिला पर्याय नंबर एक एच एन ओ थ्री म्हणजे नायट्रिक ॲसिड वापरतात का वापरतात नायट्रिक ॲसिड पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय नायट्रेटिक मिक्सर नायट्रेटिंग मिक्सर आणि नायट्रेटिंग मिक्सर म्हणजेच काय हो का कॉन्सन्ट्रेट एच एन ओ थ्री अँड कॉन्सन्ट्रेट एस टी एस ओ फोर ह्या दोघांचं मिश्रण संपलं तुम्हाला नायट्रेशन करायचं आहे नायट्रेशन करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता पहिला पर्याय नायट्रिक ॲसिड किंवा नायट्रेटिंग मिक्सर नायट्रेटिंग मिक्सर म्हणजे काय कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड व कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड या दोघांचं मिश्रण या दोघांचं मिक्सर म्हणजेच नायट्रेटिंग मिक्सर ठीक आहे तुमच्यासमोर रिॲक्शन लिहिलो मी फिनॉल तुम्हाला माहीत आहे फिनॉलमधला ओ एच ग्रुप कसला आहे आर्थो पॅरा डायरेक्टिंग त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येणार आहे आर्थो किंवा पॅरा पोझिशनला लक्षात घ्या NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे या अभिक्रियेमध्ये NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे संपलं मग काय होतं आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजनचा ॲटम इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो तो इलेक्ट्रोफाईल कोण आहे NO2 प्लस झाली नायट्रेशन रिॲक्शन पहा कसं होतं आता बघा ओ एच ग्रुप आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे ओ एच ग्रुप हा कसला आहे आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे जेव्हा तुम्ही नायट्रिक ॲसिड घेता फक्त जेव्हा तुम्ही नायट्रेशन करण्यासाठी नायट्रिक ॲसिड घेता तेव्हा तुमच्या आर्थो पोझिशनचा एच हा रिप्लेस होतो कशानं या तुमच्या NO2 ग्रुपनं कळलं का हा तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे NO2 प्लस हो का आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन हा NO2 प्लस या इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो हा इथे येतो म्हणजे पहिला प्रॉडक्ट कसा येईल हे रिंगला रिंग ओ एचला ओ एच इथं आला तुमचा NO2 हा पहिला प्रॉडक्ट आला दुसरा प्रॉडक्ट किंवा प्यारा पोझिशनला असलेला हायड्रोजन काय होईल रिप्लेस होईल कशानं NO2 ग्रुपनं म्हणजे या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी एक तर आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन NO2 ग्रुपनं रिप्लेस होईल NO2 प्लस याने इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होईल किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजन हा NO2 प्लस या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होईल दोन शक्यता या दुसरी शक्यता प्लस हा कुठे येईल इथे येईल आणि प्लस काय एच टू ओ हो का इथला एच इथला ओ एच एच टू ओ नाव द्या हां आर्थोनायट्रोफिनॉल आर्थोनायट्रोफिनॉल किंवा ह्याचं नाव आहे प्यारा नायट्रोफिनॉल प्यारा नायट्रोफिनॉल संपलं टू नायट्रोफिनॉल किंवा फोर नायट्रोफिनॉल असं पण त्याला आपण म्हणू शकतो एक रिॲक्शन पूर्ण झाली म्हणजे फिनॉलचं नायट्रेशन आपण जर नायट्रिक ॲसिडच्या सहाय्यानं केलो तर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात त्याच्यापैकी एक असतो आर्थोनायट्रोफिनॉल दुसरा असतो पॅरानायट्रोफिनॉल म्हणजे नायट्रिक ॲसिड वापरल्यानंतर आर्थोनायट्रोफिनॉल व पॅरानायट्रोफिनॉल ह्या दोघांचं आपल्याला काय मिळतं मिक्सर वी गेट द मिक्सर ऑफ टू प्रोडक्ट आउट ऑफ दॅट वन इज अ आर्थो प्रोडक्ट आर्थोब्रोमोफिनॉल अँड अदर इज द पॅरा प्रोडक्ट दॅट इज पॅराब्रोमोफिनॉल खलास दुसरी रिॲक्शन आता नायट्रेटिंग मिक्सर घ्यायचा आहे एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा नायट्रेटिंग मिक्सर घेता ए ध्यान दे की ऐकना मैं क्या कर रहा हूं हो का तुम्ही जर नायट्रेटिंग मिक्सर घेतलात तर आर्थो आणि प्यारा पोझिशनला असलेले तीन हायड्रोजन एकाच वेळेस NO2 प्लस या इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतात सगळेच हायड्रोजन रिप्लेस होते सगळेच हायड्रोजन रिप्लेस होतात आर्थो पोझिशनला असलेले दोन हायड्रोजन
आणि प्यारा पोझिशनला असलेला एक हायड्रोजन आणि मग काय तो प्रकट बघा हो का हे आर्थो पोझिशन एच हट चल चले जा हे प्याराचा एक एच हट चले जा हे अजून एक आर्थोचा एच हट चले जा चला किती एन ओ टू तीन हो का एक येईल इथं आणि तिसरा येईल इथं इथं म्हणजे इथं एक इथं एक इथं एक इथं बघा प्रॉडक्ट काय ते हे ओ एचला ओ एच हो का आर्थो पोझिशनला एक एन ओ टू प्यारा पोझिशनला एक एन ओ टू आणि दुसऱ्या आर्थो पोझिशनला एक एन ओ टू आले का एक दोन तीन तीन हायड्रोजन गेले तीन एन ओ टू आले प्लस थ्री एच टू झा आणि ह्याचं नाव आहे नंबरिंग घेतली मी टू फोर सिक्स ट्रायनायट्रोफिनॉल ट्रायनायट्रोफिनॉल किंवा ह्याचं फेमस नाव आहे पिक्रिक ॲसिड पिक्रिक ॲसिड पिक्रिक ॲसिड खलास झालं अशा प्रकारे या ठिकाणी आपण नायट्रेशन केलं नायट्रेशनमध्ये प्रोडक्ट दोन तुम्ही जर नुसतं नायट्रिक ॲसिड वापरला तर दोन प्रोडक्ट आर्थो नायट्रोफिनॉल प्यारा नायट्रोफिनॉल तुम्ही जर नायट्रेटिव मिक्सर घेतलात एकच प्रोडक्ट टू फोर सिक्स ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजेच पिक्रिक ॲसिड म्हणजेच पिक्रिक ॲसिड संपलं आता सल्फोनेशनला आपण सुरुवात करू सल्फोनेशनमधला एक भाग आपण पूर्ण करूयात आता सल्फोनेशनचं जास्त सांगत नाही सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये एकच आहे हायड्रोजनचा ॲटम हा हायड्रोजन हा रिप्लेस होतो कशा एस ओ थ्री एच ग्रुप हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय द एस ओ थ्री एच ग्रुप आणि त्यासाठी वापरतात आणि त्यासाठी वापरतात काय सल्फ्युरिक ॲसिड एच टू एस ओ फोरचा वापर करतात म्हणजेच ओ एच एस ओ थ्री एच बघा ह्याचा वापर करतात सल्फोनेशनसाठी हायड्रोजनचा ॲटम एस ओ थ्री एच ग्रुपने रिप्लेस होणे हां त्यासाठी वापरतात एच टू एस ओ फोर म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिड आणि ह्याच्यामध्ये पुन्हा दोन कंडिशन्स आहेत ॲट रूम टेम्परेचर पहिली कंडिशन ॲट रूम टेम्परेचर अँड ॲट 373 केल्विन पहिल्यांदा रूम टेम्परेचरची आपण रिॲक्शन एक घेऊ आणि पुढची रिॲक्शन आपण नेक्स्ट पिरियडला घेऊयात कळलं समाना सल्फोनेशन करू सल्फोनेशन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आर्थो किंवा प्यारा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा एस ओ थ्री एच ग्रुपनं म्हणजे एस ओ थ्री एच प्लस इलेक्ट्रोफाईनं रिप्लेस करायचा आहे आणि मग आपल्याला दोन प्रोडक्ट येतील एक आर्थो दुसरा प्यारा कधी जर तुम्ही रूम टेम्परेचर घेतलात तर आणि जर तुम्ही 373 केल्विन घेतलात तर प्रोडक्ट वेगळा येते तुम्ही जर रूम टेम्परेचर घेतला तर फक्त आर्थो पोझिशनचा दोन्ही नव्हा सल्फोनेशन करताना जर वेगळा आहे जेव्हा तुम्ही सल्फोनेशन करता आणि तुम्ही जेव्हा रूम टेम्परेचर वापरता त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात ठेवा फक्त आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा एस ओ थ्री एच ग्रुपनं रिप्लेस होतो एकच फक्त आणि 373 फक्त प्याराचा रिप्लेस होतो कसं आपण बघू एकच सांगतो फक्त मी बघा एक रिॲक्शन पूर्ण करतो आणि दुसरी रिॲक्शन नंतर बघू आपण हो का हा तुमचा कोण आहे फिनॉल आहे करा सल्फोनेशन हां ओ एच एस ओ थ्री एच चला कसं करायचं ॲट रूम टेम्परेचर लिहू का रूम टेम्परेचर ॲट रूम टेम्परेचर का होईल फक्त आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम ध्यानात ठेवा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सल्फोनेशन करता तेव्हा फक्त आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा एस ओ थ्री एच ग्रुपनं रिप्लेस होतो जरा वेगळाय ध्यानात ठेवा लक्षात ठेवा चल एच गेला हे कोण आहे एस ओ थ्री एच बराबर तिथे येते इथं खाली तो प्रोडक्ट हो का रिंगला रिंगो ए ओ एच ला ओ एच आर्थोचा एच निघून गेला त्याच्या ठिकाणी एस ओ थ्री एच आला लेवा एच आणि ओ एच एच टू ओ पाणी निघून गेलो झालं हे कोण तू रे फिनॉल हा कोण हां आर्थो फिनॉल सल्फॉनिक ॲसिड आर्थो फिनॉल सल्फॉनिक ॲसिड किंवा ह्याला म्हणतात हां टू हायड्रॉक्सी बेंझिन सल्फॉनिक ॲसिड बेंझिन सल्फॉनिक ॲसिड झालं कळलं का धन्यवाद लक्षात ठेवा धन्यवाद